खूप खूप वर्षाआधी सद्गुरूंनी माझ्या आईला सांगितलं होतं की त्यांना एक बोट, एक छोटी मासेमारीची बोट असते तशी घेऊन आफ्रिकेला जायचं आहे, कारण अशा मासेमारी बोटी होत्या ज्या तसा प्रवास करायच्या आणि कॅटरमरन बोटी आहेत ज्या या गोष्टी करतात. त्यांना 6 महिने प्रवास करायचा होता. तर समुद्रावर असणं, बाहेर असणं अशा अथांग समुद्रात, मला वाटलं की ते नक्कीच उत्सुक असतील आणि त्यांना मजा घेता येईल आणि नुसतं एका पाठोपाठ एक कार्यक्रम, एका मागोमाग एक मुलाखत यामध्ये लक्ष घालावं नाही लागणार. किती चुकीचा होता माझा अंदाज या 2.5 दिवसांबद्दल. तर जेव्हा आम्ही रियादला पोचलो ते आमच्यासाठी इतकं खरंच वाटणार नाही असं होतं, कारण सगळीकडे नुसतं वाळवंट आणि मी स्वतः कधी असं पाहिलं नव्हतं. आम्ही सगळे बसमध्ये होतो आणि बसच्या खिडकीतून बाहेरचं काहीच नीट दिसत नव्हतं आणि आम्ही बाहेर बघतोय आणि विचार करतोय की सगळं काही अंधुक दिसतंय, जवळपास धुक्यासारखं दिसतंय, जसं पहाटेचं धुकं दिसतं तसं वाटत होतं. फक्त जेव्हा तुम्ही बसच्या बाहेर पाऊल टाकता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ते धुकं नाही आहे, ती धूळ आहे, ती वाळू आहे, वाळूचे अगदी बारीक कण आहेत. आम्ही वाळूचं वादळ उठताना पाहत होतो आमच्या भोवती आणि आम्हाला कळत नव्हतं की कसं सद्गुरू यातून बाईक चालवणार आहेत. मला नाही वाटत की आमच्यामधल्या कुणीही खरंच हा विचार केला की ते श्वास घेताना काय काय आत घेत होते, काय काय गिळत होते बाईक चालवत असताना. आणि मला वाटतं की खरंच मला त्याची फक्त तेव्हाच जाणीव झाली जेव्हा आम्ही बोटीवर आलो. तर आम्ही ओमान ते जामनगर बोटीने आलो आणि ते कमीत कमी मला असं वाटलं होतं की त्यांच्यासाठी 3 किंवा 2.5 दिवसांची सुट्टी असेल. तर आम्ही बोटीवर चढलो आणि तिथं काही वेळ होतो, सगळ्या क्रूला, कॅप्टनला, सगळ्यांना भेटलो. त्या पहिल्या दिवशी आम्ही सगळे ठीक होतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही त्यांना पाहिलं तेवढे ठीक दिसत नव्हते आणि मी त्यांना विचारलं की तुमची झोप झाली आहे का वगैरे, ते म्हणाले मी ठीक आहे, मी ठीक आहे. आणि मग ते खोकायला लागले आणि जेव्हा त्यांनी ते थुंकून बाहेर काढलं, ते म्हणजे वाळूचे आणि मातीचे गोळे बाहेर आले कफमध्ये. फक्त थोडंफार नाही की कफमध्ये थोडी धूळ आहे तसं नाही, अगदी दिसत होतं की असे खडे, माती आणि वाळूचे त्यांच्या फुफ्फुसातून बाहेर येत होते. मला माहितीच नव्हतं की एवढी वाळू कोणाच्या फुफ्फुसात जाऊ शकते आणि ती अशा प्रकारे बाहेर येऊ शकते. त्यांना असे मातीचे गोळे खोकून बाहेर काढताना बघून मला काहीच समजत नव्हतं की त्यांच्या फुफ्फुसांना काही झालंय का, ही एखादी गंभीर गोष्ट आहे का, डॉक्टर बोलवायची गरज आहे का त्यांची फुफ्फुसं तपासायला, काय परिस्थिती आहे मला कळतच नव्हतं. मला फक्त एवढंच दिसत होतं की ते खोकतायत, त्यांचा आवाज जातोय, त्यांना एका वेळेला काही मिनिटांपेक्षा जास्त बोलता येत नाही आहे आणि जरी बोलले तरी ते अगदी हळू बोलतायत. आणि मग आम्ही त्यांना विचारायचा प्रयत्न केला की तुम्ही ठीक आहात का, तुमच्यासाठी औषधं आणू का, आम्ही काही करू शकतो का, ते म्हणाले नाही नाही मी ठीक आहे. ते मला विचारतायत तू ठीक आहेस का, मी ठीक आहे, तू हे सोड, जाऊन बघ, खात्री कर की सगळ्यांनी खाल्लंय का, खात्री कर की बाकीचे सगळे ठीक आहेत ना. आणि मी त्यांच्याकडे पाहते की ते किती अशक्त आहेत आणि ते खाली बसलेत, त्यांना नीट उभंही राहता येत नाही आहे, विश्वास बसत नव्हता त्यांना अशा अवस्थेत बघून. पण तरी या सगळ्यामध्ये ते काहीही सांगत नाही आहेत, ते फक्त म्हणत आहेत मला थोडी विश्रांतीची गरज आहे, माझं काही लिखाण बाकी आहे, मी ठीक आहे, मी ठीक आहे. पण तुम्ही बघू शकता की ते ठीक नाही आहे, कारण त्यांना खूप जास्त ताप होता आणि ते खोकत होते आणि त्यांना बोलता येत नव्हतं. आम्हाला कळत नव्हतं की ते किती आजारी किंवा किती ठीक होते, कारण ते आम्हाला काहीच सांगत नव्हते. माझ्या लक्षात आलं की त्यांना भयंकर ताप होता. दरवेळी ते खोकल्यावर जर आम्ही त्यांना टिश्यू किंवा काहीतरी दिलं तर वाळूचे कण असायचे टिश्यूमध्ये. तर दुसऱ्या दिवशी आम्ही डेकवर गेलो आणि बरं का बोटीच्या त्या कोपऱ्यामध्ये त्या टोकावर आम्ही त्यांच्यासाठी बसायला एक छोटा स्टूल ठेवला होता आणि व्हिडिओ टीमला काही चांगले व्हिडिओ काढायचे होते. तर ते तिथं गेले आणि बसले, ते स्टूलवर बसले होते आणि काही वेळ ते तिथं होते. आणि कदाचित पहिल्यांदाच मी त्यांना असं म्हणताना ऐकलं, बरं मला गेलं पाहिजे. ते उठले आणि कठड्याला धरत धरत आत चालत गेले. Thank you.
आणि ते त्यांच्या रूममध्ये गेले. ते म्हणजे बघायला खरंच वाटत नव्हतं की त्यांना नुसतं चालण्यासाठी दुसऱ्या कशाचा तरी आधार घ्यावा लागत होता. बरं का, फक्त 10-15 फूट फक्त तेवढं अंतर चालण्यासाठी त्यांना कठड्याचा आधार घ्यावा लागत होता रूममध्ये जायला. मला एवढं अस्वस्थ वाटत होतं त्यांना रूममध्ये एकटं झोपू द्यायला की मी त्यांच्या रूमच्या काउचवर जाऊन झोपले, कारण मला कळत नव्हतं की मध्यरात्रीत जर ते उठले आणि काही झालं तर त्यांना मदत करायला कोणी नसेल आणि ते जहाज आहे आणि ते हलतंय एका बाजूहून दुसऱ्या बाजूला. आम्ही 30-32 अंश कोणामध्ये हलत होतो, जवळपास मागे पुढे. तो एक अवघड प्रवास होता आमच्या सगळ्यांसाठीच, पण खास करून त्यांच्यासाठी, कारण त्यांना आधीच बरं नव्हतं आणि तुम्ही नीट आराम करू शकत नाही, कारण बरं का, तुमचं शरीर सतत हलत असतं. ते खोकतायत आणि खोकतायत आणि आम्ही विचारलं की तुम्हाला काही हवंय का, ते म्हणतील नाही नाही मी ठीक आहे आणि ते त्यांचं काम करायला लागतील. हे सगळं हे पाहायला खूप अवघड होतं. सद्गुरू म्हणाले, तुम्ही क्रूला एकत्र का घेऊन येत नाही, आपण त्यांनाही सामील करून घेऊ, आपण त्यांच्याशी माती वाचवण्याबद्दल बोलूया. तर आम्ही क्रूला एकत्र घेऊन आलो त्यांच्या बैठकीच्या ठिकाणी आणि ते बसले आणि माती वाचवाबद्दल बोलू लागले आणि तेव्हाच त्यांचा आवाज जायला सुरुवात झाली. ते काहीतरी बोलायचे, मग खोकायचे आणि म्हणायचे माफ करा आणि मग परत बोलायचे. त्यांना पूर्ण वाक्य बोलताच येत नव्हतं, जसं आपल्याला त्यांना बघायची सवय आहे कार्यक्रमांमध्ये. ते खोकत होते, त्यांचा आवाज गेला होता, ते बघणं खूप अवघड होतं. तर काही वेळ बोलून झाल्यावर ते म्हणाले, तुम्ही आधी व्हिडिओ बघा मग आपण परत बोलूया. त्यांना या काही मिनिटांच्या विश्रांतीची गरज होती, कारण त्यांना जास्त वेळ बोलायला जमत नव्हतं सलगपणे. कुठेतरी जेव्हा आम्ही बोटीवर होतो तेव्हा मला खरंच वाटत होतं की त्यांना भलेही 100 गोष्टी करायच्या असतील, आम्ही बाकी सगळ्यांनी खात्री केली पाहिजे की ते तसं करणार नाहीत, कारण हे अमानुष आहे, हे सुपर ह्युमन नाही आहे, हे अमानुष आहे. ते ज्या प्रकारच्या परिस्थितीतून जात होते, आम्ही जामनगर बंदरावर पोचलो, ते लगेच बोटीवरून खाली उतरले आणि ते लगेच गर्दीत शिरले, तिथं बोलले आणि जेव्हा ते खोकायचे ते क्षमा मागायचे, माफ करा मला फक्त थोडं, आणि ते बोलायचे. मग मला वाटलं की तिथून आम्ही सरळ राहायच्या ठिकाणी जाऊ, पण त्यानंतर नौदलासाठी कार्यक्रम होता. ते तिथं बोलले, तिथे सुद्धा पण जेव्हा ते बोलत होते त्यांचा आवाज नेहमीसारखा ऐकायला येत नव्हता, तो खूप खरभरीत होता आणि ते असं करून परत बोलायचे किंवा ते खोकायचे आणि म्हणायचे एक्सक्यूज मी, माफ करा, जणू काही क्षमा मागतायत की त्यांना बरं वाटत नाही आहे, तसं बोलून न दाखवता. तिथून आम्ही निघालो आणि त्यांचं प्रचंड मोठं स्वागत झालं. तो कार्यक्रम जास्त वेळ लांबणारा होता, आणखी 1-1.5 तास ते सलग बोलतायत. हे पाहायला विलक्षण होतं, पण त्याचवेळी थोडं दुःखदायक सुद्धा होतं, कारण आम्ही पाहिलं होतं की गेले 2-3 दिवस कसे होते आणि आम्हाला फक्त एवढंच हवं होतं की त्यांनी थोडा वेळ विश्रांती घ्यावी.